नमस्कार मित्रांनो, बी अ विनर यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. एकीकडे शिक्षक ठरत आहेत अतिरिक्त, तर दुसरीकडे शाळांना शिक्षक नाहीत. शिक्षक भरती या ना त्या कारणाने लांबतच आहे आणि त्यातही 2019 आणि 2020 ची संच मान्यता होणार नाही या निर्णयामुळे ज्या शाळेवर विशेष शिक्षकांची गरज आहे त्या शाळांना आणखी 1 वर्ष तरी शिक्षक मिळणार नाही आहेत. त्या शाळांमध्ये शिक्षक भरती ही 1 वर्ष तरी लांबणीवर पडणार आहे. ही अयोग्यता धारकांच्या दृष्टीने त्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा निर्णय आहे. सर्व बाबींचा विचार करता राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता ही ऑक्सिजनवर असल्याचे चित्र दिसत आहे. घेऊया जाणून सविस्तर एका बातमीच्या माध्यमातून. तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. सविस्तर बातमी अशी आहे, राज्यात एकीकडे शिक्षक भरती बंद आहे तर दुसरीकडे विद्यार्थी संख्या नसल्याने अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता चालू शैक्षणिक सत्रातील संच मान्यता स्थगित करण्यात आली आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. शाळेचे स्तर बदलले तर विशेष शिक्षक ही नवी योजना शासनाने आणली. राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्या बोर्ड याच योजनेने केला. विशेष शिक्षक व विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची नियुक्ती या दोन बाबींमुळे आज राज्याच्या शिक्षणाची गुणवत्ता ऑक्सिजनवर आहे. विद्यार्थ्यांना पाहिजे त्या विषयाला शिक्षक नाही तर काही शिक्षक अतिरिक्त होत आहेत. शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्या विषयाचे शिक्षक उपलब्ध नाहीत. या परिस्थितीमुळे वाटेल त्या शिक्षकाला वाटेल तो विषय देऊन शाळा आपला कारभार सांभाळत आहेत. यामध्ये सर्वाधिक नुकसान विद्यार्थ्यांचे होत आहे. राज्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढ दरवर्षी जास्तच होत आहे. परिणामी संस्था चालकांना विद्यार्थी वाढवण्यासाठी एक संधी म्हणून राज्यातील शाळांची 2019 ते 2020 या शैक्षणिक सत्राची संच मान्यता स्थगित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आणखी दुसरा धोका निर्माण होणार आहे. ज्या शाळांमध्ये विशेष शिक्षकाची गरज आहे त्या शाळांमध्ये आणखी 1 वर्ष विशेष शिक्षक लांबणीवर पडणार आहे. मित्रांनो, हे जे आहे हे आहे संस्थांच्या बाबतीत या ठिकाणी आपली गल्लत होऊ शकते. शासनाकडून TET पात्र शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की जे शिक्षक TET पात्र आहेत त्यांनाच नियुक्त करावे असे शासनाने आदेश दिलेले आहेत. आणि खाजगी शाळांमध्ये 9वी ते 12वीला विशेष शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आता हे जे प्रमाण आहे हे प्रमाण कसं साधले जाते या विद्यार्थ्यांना किमान 1 वर्ष तरी नवीन शिक्षक मिळणे शक्य नाही आहे. मग याच्या शैक्षणिक गुणवत्तेचं काय, यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण ठरणार आहे? क्षेत्रीय पातळीवरील कार्यवाही सुरूच राहणार आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार चालू शैक्षणिक सत्रातील संच मान्यता स्थगित करण्यात आली. या आदेशामुळे क्षेत्रीय पातळीवर समायोजनाच्या तसेच संच मान्यतेच्या अनुषंगाने होणारी इतर कार्यवाहीसुद्धा थांबविण्यात आलेली आहे. संच मान्यतेव्यतिरिक्त राज्यातील शाळांच्या समायोजनाच्या व संच मान्यतेच्या अनुषंगाने नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करणे तसेच पोर्टलवर माहिती अद्ययावत करणे नियमित सुरू ठेवण्यात यावे असे आदेश शिक्षण विभागाने 2 दिवसापूर्वी दिले आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.